मंचावर उपस्थित मंत्रिमंडळातील आमचे सहकारी सन्मान्य धर्मराव बाबा अत्रामजी खासदार सन्मान्य अशोक नेतेजी आमचे सहकारी आमदार श्री देवराव होळी श्री कृष्णाजी गजबे आपले आईजी श्री संदीप पाटील जिल्हाधिकारी श्री संजय मीणा आपले एस पी श्री निलोत्पल लॉईड आणि त्रिवेणीचे श्री प्रभाकरंजी, श्री प्रशांत वाघमारे मंचावर उपस्थित सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपलं स्वातंत्र्य हे चिरायू हो आणि आपला तिरंगा झेंडा जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या भूतलावर फडकत राहो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना देखील करतो आज मला अतिशय आनंद आहे की या दिनाच्या औचित्य साजून स्वातंत्र्यदिनी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर मिळालो जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस अपेक्षा हीच होती की सुदूर डोंगर दऱ्यांमध्ये राहणारा दीनदलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे त्यांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य अनुभवता आलं पाहिजे आणि म्हणूनच एक विकासाची मालिका आपण सुरू केली आणि विशेषतः देशामध्ये प्रधानमंत्री मोदीजींचं सरकार आल्यानंतर देशातले जे मागासलेले भाग आहेत तुलनेनं विकासामध्ये कमी राहिलेले भाग आहेत अशा भागांच्या विकासाची मालिका आपण सुरू केली आकांक्षी जिल्हे ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट मोदीजींनी सांगितलं ना मागास जिल्हे म्हणायचं नाही हे आकांक्षी जिल्हे आहेत यांच्यामध्ये विकासाची आकांक्षा आहे यांच्यामध्ये विकासाची इच्छा आहे यांच्यामध्ये विकासाची क्षमता आहे यांच्याकडे विकासाची संभावना आहे त्यामुळे अशा या आकांक्षी जिल्ह्याच्या विकासाचं काम हातामध्ये घेतलं पाहिजे आणि मला अतिशय आनंद आहे की गेल्या आठ नऊ वर्षामध्ये एक विजिबल परिवर्तन आपण पाहू शकतो आज देखील इथे येण्यापूर्वी आम्ही पुलाचं उद्घाटन केलं एक पूल जो त्या ठिकाणी छत्तीसगडला आपल्याशी जोडतोय दुसरा पूल हा गावांना जोडतो आहे या पुलांमुळे सतरा गाव जे पावसाळ्यामध्ये तीन महिने चार महिने पूर्णपणे कट ऑफ असायचे ज्या गावामध्ये शिक्षण आरोग्य रोजगार एवढंच नाही अन्नधान्य देखील पोचवणं कठीण असायचं अशी सतरा गावं आज या पुलांमुळे जुडली आणि आता बारमाही त्या ठिकाणी लोकांचं आवागमन होऊ शकेल अशा प्रकारची व्यवस्था आपण उभं करू शकलो याचा मला आनंद आहे माननीय मुख्यमंत्री आणि मी पहिली बैठक घेतली त्यावेळेस मी सांगितलं होतं गडचिरोलीमध्ये पुढच्या काळामध्ये एकही गाव आम्हाला असं ठेवायचं नाही की जे बारमाही रस्त्यांनी जुडलेलं नाही असं कुठलंच गाव असणार नाही की जे पावसाळ्यामुळे कट होत आहे त्याची सुरुवात आज झाली आहे पण याचा संपूर्ण आराखडा आम्ही तयार केलेला आहे जेवढी गावं कट होतात या सगळ्या गावांचा आराखडा तयार करून त्यांना पुलानी किंवा मा बारमाही रस्त्यांनी जोडून पुढच्या काळामध्ये पुराचा फटका कोणालाही पडणार नाही ही, ना ही।, ही व्यवस्था या ठिकाणी आपण तयार करतो आज आपण पाहू शकतो की या ठिकाणी आपण मायनिंगची सुरुवात केली मी मुख्यमंत्री असताना त्यावेळी आपण निर्णय केला की सस्टेनेबल मायनिंग झालं पाहिजे आणि त्याकरता जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाची जी मदत पाहिजे ती मदत आम्ही करायला तयार आहोत लॉईड स्टील आणि त्रिवेणी हे एकत्रित पुढे आले आणि मी विशेष अभिनंदन करीन श्री प्रभाकरण प्रभाकरण जी आपका विशेष रूप से अभिनंदन करना चाहता हूँ आपने स्वयं यहाँ रुककर कर यहाँ की समस्याओं को समझकर कर यहाँ की अड़चनों को दूर करते हुए इस माइनिंग को गति दी इसीलिए आज ये जो परिवर्तन हम देख पा रहे हैं उस परिवर्तन के पीछे आप और आपके साथ एक बहुत बड़ी टीम है इस टीम की मेहनत के कारण ये यहाँ पर पॉसिबल हुआ है आणि मी त्यावेळेसच प्रभाकरनजींना सांगितलं होतं आमचा उपयोग वसाहतीसारखा करू नका हम कॉलोनी नाही आहे अगर आप मायनिंग ह्या करेंगे तो स्टील का निर्माण भी इसी जिले में होना चाहिए, आणि त्यानंतर त्यांनी जागा मागितली आपण कोनसरीला जागा त्यांना दिली त्याचं आपण भूमिपूजन केलं ते भूमिपूजन झालं त्यावेळेस अनेक लोक म्हणत होते गडचिरोली जिल्ह्यात अशी अनेक भूमिपूजनं होतात कामं होत नाहीत पण मी सांगितलं होतं हे भूमिपूजन हे देवेंद्र फडणवीसने केलेलं भूमिपूजन आहे मी नकली भूमिपूजन करत नाही त्यामुळे इथे निश्चितपणे प्लॅन्ट तयार होईल आमचे मान्य खासदार साहेब देखील त्याला उपस्थित होते आमदार साहेब उपस्थित होते आणि त्यावेळी आपण त्याचं भूमिपूजन केलं आज मला अतिशय आनंद आहे की तो प्लॅन्ट आता तयार आहे आणि त्याचवेळी आपण आता वीस हजार कोटीच्या अतिरिक्त इन्व्हेस्टमेंटला मान्यता दिली आहे त्यामुळे एकाच वेळी येत्या काळामध्ये जुन्या प्लॅन्टचं उद्घाटन आणि नवीन प्लॅन्टचं भूमिपूजन की ज्यातनं या गडचिरोली जिल्ह्यातल्या तीस हजार भूमिपुत्रांना या ठिकाणी काम मिळणार आहे अशा प्रकारच्या प्लॅन्टचं भूमिपूजन हे देखील या ठिकाणी एकाच वेळी आपण करणार आहोत आपला प्रयत्न आहे लगेच मीडिया नाही तर चालवेल म्हणून पुन्हा सांगतो प्रयत्न आहे की या कार्यक्रमाकरता देशाच्या माननीय प्रधानमंत्री महोदयांना आम्ही निमंत्रण देणार आहोत की जरी कोनसरीचा आमचा प्लॅन्ट छोटा असला तरी पुढचा प्लॅन्ट ज्याची न्यू आम्ही टाकतो तो अत्यंत मोठा आहे आणि तो गडचिरोली जिल्ह्याचं ट्रान्सफॉर्मेशन घडवणार आहे आणि म्हणून निश्चितपणे त्यांना विनंती करून या गडचिरोलीमध्ये त्यांना आणून आणि या ठिकाणी त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम करावा असा प्रयत्न हा देखील आम्ही करणार आहोत मला या गोष्टीचा आनंद आहे की अनेक चांगली कामं या निमित्ताने या ठिकाणी झाली आज आपण बघितलं की आमच्या मुलींना शिवणकाम असेल ड्रायव्हिंग असेल कम्प्युटरचं ट्रेनिंग असेल मेकॅनिकल ट्रेनिंग असेल मुलींना मुलांना लोकल लोकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ट्रेनिंग मिळालेलं आहे आणि त्यातनं एम्प्लॉयमेंट मिळते आहे एवढंच नाही तर आता हेड्रीला हॉस्पिटल बनतं आहे त्या ठिकाणी एक चांगली सी बी एस ई स्कूल तयार करण्यात येते चांगलं गाव त्या ठिकाणी बसलं पाहिजे या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या माध्यमातून तयार होतं आहे आपण पाहतो आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात सी एस आरच्या ॲक्टिव्हिटी या तर कंपनी करतेच आहे पण त्याचसोबत डायरेक्ट एम्प्लॉयमेंट देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मिळते आहे आणि या निमित्ताने मी प्रभाकरन यांनी जी अपेक्षा व्यक्त केली निश्चितपणे जो मायनिंग ट्रान्सपोर्टेशन कॉरिडॉर आपल्याला तयार करायचा आहे पुढच्या एका महिन्यामध्ये त्याला आम्ही मान्यता देऊ आणि हा कॉरिडॉर आपण निश्चित तयार करू जेणेकरून खासदारसाहेब आणि मंत्री महोदय तुम्हाला जी वारंवार डोकेदुखी असते ॲक्सिडेंट होतात मग लोकं रास्ता रोको करतात हा प्रॉब्लेम नेहमीकरता दूर करण्याकरता अतिशय चांगला कॉरिडॉर आपण उभा करू ज्यातनं कुठलाही ॲक्सिडेंट या ठिकाणी होणार नाही स्लरी पाईपलाईन ही कोनसरीपर्यंत नेण्याचा विषय त्याला देखील आपण मान्यता देऊ पण त्याचसोबत अजून एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी कारण इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याकडे खनिज इथे उपलब्ध आहे की आपण देशाची सेवा महाराष्ट्राची सेवा स्लरी है। मदद करू शकतो आणि म्हणून स्लरी पाईपलाईन अकराशे किलोमीटर दिघी पोटपर्यंत नेण्याच्या संदर्भात बरोबर आहे ना दिघी पोटपर्यंत म्हणजे पार कोकणापर्यंत नेण्याच्या संदर्भातला देखील प्रस्ताव या ठिकाणी तयार झाला आहे त्यालाही आम्ही मदत करू फक्त प्रभाकरनजी आमचं एक म्हणणं आहे म्हणजे पहिले दिनसे काय कि यहाँ जो माल निकलेगा पहले गढ़चिरौली में यूज़ होगा फिर चंद्रपुर में यूज़ होगा उसके बाद नाग वर्धा में यूज़ होगा फिर भंडारा में यूज़ होगा फिर नागपुर में यूज़ होगा पहले ये जो विदर्भ का रीजन है इस रीजन में जो इंडस्ट्री आती है उस इंडस्ट्री को आपको कैटर करना है उसके बाद आप कहीं पर भी ले जाइए क्योंकि माल मुझे मैं जानता हूँ अपने पास इतना है की विदर्भ आने वाली सारी इन्वेस्टमेंट को केटर करने के बावजूद अपने पास यहां पर माल है तो मैं ऐसा मानता हूँ की एक चित्र इस डिस्ट्रिक्ट का या जिल्ह्याचं पूर्ण चित्र हे पुढच्या काळामध्ये बदलणार आहे मी या निमित्ताने जिल्हाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करेन की मी त्यांना सांगितलं होतं मागच्या काळामध्ये की आपल्याला उद्योग यायचे असतील तर एअरपोर्टची गरज पडते आणि त्यामुळे गडचिरोलीमध्ये एअरपोर्ट आपल्याला तयार केला पाहिजे आज तीन हजार मीटर म्हणजे तीन किलोमीटरची लांबी असलेल्या एअरपोर्टची जागा ही जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांनी चिन्हांकित केली आहे त्या संदर्भात आपण एक प्रस्ताव एअरपोर्ट अथॉरिटीकडे पाठवला त्यांनी चार दिवसात मान्यता देऊन त्याचा ओएलएस सर्व्हे करण्याकरता आपल्याला पैसे भरायला सांगितलं आहे मला असं वाटतं जवळपास पासष्ट लाख रुपये आपल्याला दोन करता ग्राउंड सर्वे आणि ओलेस सर्वे करता भरायचे आहेत तेही आपण आपल्या डी पी डी भरून टाकू आणि ते सर्वे केल्यानंतर ते सर्वे पॉझिटिव्ह येतील असं माझं मत आहे आणि दिले ना व्हेरी गुड ते सर्वे जर पॉझिटिव्ह आले तर गडचिरोलीमध्ये एक अत्यंत चांगला एअरपोर्ट हा आपल्याला तयार करता येईल आणि एअरपोर्ट आला की इंडस्ट्री येते एअरपोर्ट आला की टुरिझम वाढतं एअरपोर्ट आला की कनेक्टिव्हिटी वाढते एअरपोर्ट आला की चांगल्या संस्था तयार होतात त्यामुळे तेही स्वप्न या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत यासोबत मेडिकल कॉलेजला आता आपण जागा दिली आहे अतिशय मोक्याची जागा त्या संदर्भात पुढची कारवाई सुरू चालली आहे मला असं वाटतं डीनची अपॉइंटमेंट झाली असं देखील या ठिकाणी मला सांगण्यात आलं म्हणजे येत्या काळात मेडिकल कॉलेजचं स्वप्न देखील हे आपलं निश्चितपणे पूर्ण होताना दिसणार आहे यासोबत मूलपासनं कोनसरीपर्यंत एक रेल्वे लाईन आणण्याच्या संदर्भातला जो विषय आहे मी स्वतः त्या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करीन आणि याची परवानगी मिळवून देईल कंपनीचं म्हणणं आहे तुम्ही परवानगी दिली तर ही रेल्वे लाईन आम्हीच आणायला तयार आहोत नक्की आपल्याला याकरता मी पुढाकार घेईल कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मूल आमचं मूळ गाव आहे त्यामुळे माझ्या गावावरनं तुम्ही ती रेल्वे लाईन आणणार आहात त्यामुळे नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये मदत जी आहे ती येत्या काळामध्ये केली जाईल आज ही सगळी कामं होत असताना या गोष्टीचंही मला भान आहे की मोठ्या प्रमाणात आपल्या रस्त्यांची कामं अडली आहेत मध्यंतरीच्या काळात काही बैठका आपण घेतल्या फॉरेस्ट विभागाकडनं काही मान्यता मिळवल्या पण अद्यापही काही मान्यता बाकी आहेत मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की सातत्याने त्याचा पाठपुरावा आम्ही करतो आणि ही रस्त्यांची थांबलेली कामं ही आपल्याला निश्चितपणे येत्या काळात होताना दिसतील आणि पुन्हा एकदा एक चांगलं जाळं रस्त्यांचं हे या ठिकाणी आपण तयार करू मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो गडचिरोलीमध्ये आमच्या पोलिसांनी जे काम केलं आहे ते खरोखर अभिमानास्पद अशा प्रकारचं काम आहे यानिमित्ताने खऱ्या अर्थानं आय जी संदीप पाटील असतील एस पी निलोत्पल असतील त्यांचे ॲडिशनल एस पी त्यांचे डी वाय एस पी त्यांची पूर्ण टीम आमचे सगळे शिपाई या सगळ्यांचं अतिशय मनापासनं अभिनंदन करतो आणि आपण सगळे टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया काल आपल्या गडचिरोली पोलिसांना थर्टी थ्री तेहतीस मेडल मिळाल्या तेहतीस मेडल आणि या एका वर्षामध्ये सिक्स्टी फोर चौसष्ट मेडल हे आमच्या गडचिरोली पोलिसांना त्यांनी दाखवलेल्या शौर्याकरता या ठिकाणी मिळालेले आहेत आज आमचे पोलीस जनतेचे मित्र आहेत आमच्या पोलिसांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी एरिया डॉमिनेशन करायचं असेल तर ते हत्यारांच्या आधारावर नाही संपर्काच्या आधारावर करता येईल हे आमच्या पोलिसांना समजलं आणि त्यामुळे पोलिसांनी जे दादा लोरा खिडकी हा उपक्रम सुरू केला या उपक्रमाच्या माध्यमातनं त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट्स वेगवेगळ्या प्रकारचे लाभ हे जनतेपर्यंत पोचवण्याचं काम पोलिसांनी केलं हे आवश्यकच होतं या ठिकाणी महसूल विभाग किंवा अन्य कुठल्याही विभागापेक्षा पोलिसांनी हे काम करणं महत्त्वाचं याकरता होतं की पोलिसांची आणि समाजाची दोस्ती होणं आणि समाजामध्ये पोलिसांच्याबद्दल त्या ठिकाणी विश्वास निर्माण होणं हे अत्यंत गरजेचं होतं आज साडेतीन लाख वेगवेगळ्या प्रकारचे लाभ हे पोलिसांच्या माध्यमातून मिळाले त्यातनं दोस्ती तयार त्या झाली आज कोणीही माओवाद्यांना सपोर्ट करायला तयार नाही आज सपोर्ट पोलिसांना आहे आज सपोर्ट सरकारला आहे आज सपोर्ट सिस्टीमला आहे आज सपोर्ट कामाला आहे आणि मला आठवतं एक तीन चार महिन्यापूर्वी कुठे गेलो होतो आपण कुठल्या गावाला गेलो होतो हा दामरणचाला गेलो होतो आम्ही डामरंजच्याला मी त्या ठिकाणी सगळ्यांची चर्चा करत होतो पाच सहा मुली बसल्या होत्या मी त्यांना म्हटलं तुम्हाला काय पाहिजे म्हणाले आम्हाला टावर पाहिजे टावरशिवाय आमचा सा मोबाईल चालत नाही म्हणजे आज ही जी नितांत आवश्यकता आहे मला अतिशय आनंद आहे की जवळपास साडेचारशे टावर आपल्याला बनवायचे आहेत आणि जिल्हा प्रशासनाने त्याला मान्यता आणि जागा ही उपलब्ध करून दिली आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये जसं आता धर्मराव बाबांनी सांगितलं की शिक्षण आणि आरोग्य हे तुमच्या घरापर्यंत या टावरच्या माध्यमातून पोचवण्याचं काम हे आपण निश्चितपणे करू आणि त्यातनं एक नवीन अशा प्रकारचा गडचिरोली जिल्हा आपल्याला पाहायला मिळेल या निमित्ताने दोन तीन गोष्टी अजून सांगतो आपल्याला कल्पना आहे की आता आपण शेतकऱ्यांकरता एक रुपयात पीक विम्याची योजना आणली गडचिरोलीत अतिशय चांगला प्रतिसाद आपल्याला मिळाला आता आपण गडचिरोली जिल्ह्यामध्येही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सोलर फिडरची योजना आणतो आहे बारा तासाची वीज लोकांना मिळाली पाहिजे याकरता ही योजना या ठिकाणी आपण तयार करतोय आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना केंद्र सरकार माननीय मोदीजी सहा हजार रुपये देतात आपणही नमो शेतकरी सन्मान योजनेत सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात देणार आहोत म्हणजे बारा हजार रुपये हे थेट थे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी मिळणार आहे आज आपण आपल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढवली आता पाच लाखापर्यंतचा सगळा इलाज हा मोफत या ठिकाणी सगळ्यांना मिळणार आहे सगळ्यांना त्या जो कुठलं कार्ड असो नसो काही असो आता तुम्ही प्रभाकरन तुम्ही जो हेडरीला दवाखाना बांधताय तो आमच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अनुरूप बांधा उसके अनुसार उसके नाम्स के अनुसार आप आपका हॉस्पिटल बनाइए आपका हॉस्पिटल जिस दिन बनेगा उसी दिन उसको हम महात्मा फुले जन आरोग्य योजना में एमपैनल कर देंगे ताकि आगे सब लोगों को आपके हॉस्पिटल में मुफ्त में इलाज मिलेगा और आप भी हॉस्पिटल बड़ा कर पाओगे आपका सी एस आर तो चले गई लेकिन साथ में सरकार की योजना चल गई तो लोगों को कोई भी ऑपरेशन के लिए बाहर नहीं जाना पड़ेगा तो उसका भी ख्याल आप निश्चित रूप से रखेंगे ये मेरा विश्वास है एक शेवट सा मुद्दा सामग तो मुद्दे तो अनेक संगे पुढ़चे कार्यक्रम ही खूब आए उशिरे खूप झालेला आहे पण मी या यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाला विनंती करणार आहे आपण यावर्षी आदिवासी एस सी ओ बी सी सगळ्यांकरता आणि ओपन सगळ्यांकरता मोठ्या प्रमाणात घरं देण्याच्या संदर्भातली योजना तयार केली आहे आपण गडचिरोली जिल्ह्यामध्ये सॅच्युरेशन पद्धतीने काम केलं पाहिजे आपण जर ठरवलं या दोन वर्षामध्ये गडचिरोली जिल्ह्यातला एकही आदिवासी एकही अनुसूचित जातीचा आणि एकही ओबीसी शिल्लक राहणार नाही की ज्याच्याकडे घर नाही इतकी घरं आज आपण त्या ठिकाणी देऊ शकतो आपण मोदी आवास योजना सुरू केली आहे त्यामुळे एक जो सर्व्हे आपण केलेला आहे आता त्यातल्या ज्या ज्या लोकांजवळ जमिनी आहेत त्या सगळ्यांना तात्काळ घर द्या ज्यांच्याकडे जमिनी नाही आहेत त्यांना आपल्या योजनेतनं जमिनी विकत घेऊन द्या ज्यांचं अतिक्रमण आहे त्यांचं अतिक्रमण नियमित करून त्यांना घराकरता पैसे द्या पण प्रत्येकाला पक्कं घर त्या ठिकाणी मिळालं पाहिजे या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने येत्या काळामध्ये कारवाई करावी मी पुन्हा एकदा आपल्या लॉइड आणि त्रिवेणी यांचं मनापासून अभिनंदन करतो इथे जे सगळे लाभार्थी ज्या सगळ्यांनी ट्रेनिंग घेतला आहे अशा सगळ्या लोकांचं मनापासून अभिनंदन करतो जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासनाचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना शुभेच्छा देऊन माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र